हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंवित. माझं नाव निशिता विरा जोशी. मी डोंबिवली वेस्ट उपासना सेंटरमधून आहे. बापूंकडे आल्यापासून तसं तर मला खूप सारे अनुभव आहेत, पण त्यांच्यातले काही अनुभव मी तुम्हाला सांगेन. सर्वात पहिलं मी आली बापूंकडे 2005 सालापासून आणि केंद्रात यायला सुरुवात केलं तेव्हा बापूंनी फर्स्ट प्रवचनामध्येच मला ADMच्या बाबतीत सांगितलं. अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचं प्रवचन होतं. त्यानुसार मी ADM करायचं ठरवलं आणि लवकर ADM वगैरे झालं आणि बापूंच्या कृपेने मी उपासना केंद्रामध्ये पण सेवेला रुजू झाले, म्हणजे 12वी असताना जवळजवळ. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू परेड वगैरे जॉईन केलं आणि परेडला जॉईन केलं त्यावर्षी, म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्ष झालेलं आम्हाला. आणि माझी फर्स्ट परेड इव्हेंट होती त्यावेळेला 15 ऑगस्टला आणि ती बापूंच्या घरी होती. म्हणजे बापूंच्या घरी म्हणजे बापू जिकडे राहतात तिकडे हॅपी होमला झेंडावंदन असतं 15 ऑगस्टचं, तर तिकडे आम्हाला जायचं होतं. सकाळी 7:30 रिपोर्टिंग होतं. यापूर्वी झेंडावंदन केलेलं शाळेत, पण शाळेचं आणि डिस्टन्स आमचं घराचं म्हणजे जवळच होतं, तर 7:30 पण निघालो तरी चाललं असतं. पण हे लवकर खारला जायचं म्हटल्यावरती डोंबिवलीवरून लवकर जायचं होतं आम्हाला. तर आदल्या दिवशी 14 ऑगस्टला आमच्या घरी ऑलरेडी हस्तमुद्रा पूजन होतं. तर आईने आणि मी ठरवलं, म्हणजे माझ्या मम्मीने आणि मी ठरवलेलं की ॲज इट इज हस्तमुद्रा पूजन आहे, लवकर तर उठायचंच आहे, उद्या सकाळीच जायचं आहे. म्हटल्यावरती लवकर उठून आपण ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करून मग घरातून निघूया. त्यानुसार आम्ही दोघी पण उठलो आणि घरातून निघालो. एवढ्या म्हणजे ही पहिलीच वेळ ऑलमोस्ट असेल की एवढ्या लवकर आम्ही घरातून कुठेतरी जायला निघालो होतो. पूर्ण काळोख होता, पावसाळ्याचे दिवस होते आणि बाहेर एक रिक्षा भेटेना आम्हाला. आता स्टेशनपर्यंत जायचं कसं, असं चालत तर एकटं नाही जाऊ शकणार, कारण की भीती वाटत होती. मम्मीच्या म्हणजे तोंडातून अचानक असं निघालं की अरे बापू, रस्त्यामध्ये कोणच नाही आहे. आणि थोड्या अंतरावरती गेल्यानंतर बाजूच्याच गल्लीतून एक छोटा मुलगा आला. छोटा म्हणजे 7वी 8वीचा असेल. व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घालून त्याचा चेहरा उभा होता, सावळा होता. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते फक्त आणि फक्त बापूच होते, कारण की का जर ते असे मोठ्या माणसाच्या ह्याच्यामध्ये आले असते तर कदाचित आम्ही घाबरलो असतो की बाबा कोण आहे वगैरे. पण तो छोट्या मुलाच्या ह्याच्यामध्ये होता म्हणून आम्हाला पण बरं वाटलं की अरे हां, कोणतरी आहे आपल्यासोबत रस्त्यामध्ये. आणि पुढे जाऊन नाक्यापर्यंत आम्हाला रिक्षा भेटेपर्यंत तो तिकडे आमच्याकडे, म्हणजे त्यांनी बघितलेलं पण त्याच्या चेहऱ्यावरती हसी नव्हती. पण रिक्षा भेटल्यानंतर मग तो त्यांनी पाठीमागे वळून आमच्याकडे हसला तो. आणि नंतर मग आम्ही रिक्षात बसून आम्ही आलो. हा आमचा सर्वात पहिला अनुभव. ह्याच्यानंतरचा थोडे वर्ष गेले, त्याच्यानंतर मग 2012 साली 2010 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मला एक अनुभव, म्हणजे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं लेफ्ट आयचं, की रेटिनल डिटॅचमेंटचं हे ऑपरेशन होतं. म्हणजे ऑपरेशन मेजर होतं तसं डोळ्याच्या बाबतीत बघायला गेलो तर ते ऑपरेशन माझं पार पडलं. दादांच्या हिशोबाने आम्ही, म्हणजे सांगितलं दादांनी जसं सांगितलेलं तसं आम्ही प्रायव्हेटमध्ये ऑपरेशन केलेलं. ते ऑपरेशन चांगलं झालं, म्हणजे ते ऑपरेशन शक्यतो सक्सेस होत नाही, पण माझ्या याच्यामध्ये ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं. आणि बापूंची कृपा माझ्यावरती एवढी की अशा डोळ्यावरती नेमकं रेटिनल इश्यूज झाले मला, ज्या डोळ्यावरती मला म्हणजे लहानपणापासून कमीच दिसत होतं, म्हणून मला एवढा काही फरक पडला नाही. त्या ह्याच्यातून मला बाहेर काढलं. थोडीशी डिप्रेशनमध्ये पण गेली असती, पण त्याच्यातून पण बापूंनी मला बाहेर काढलं. मी खूप म्हणजे त्याच्यातून ह्याच्यातून बाहेर निघाली. आणि त्याच्यानंतर मग 2012 साली आमच्या केंद्र डोंबिवली वेस्ट उपासना सेंटरमध्ये मराठा मंदिरमध्ये एक ब्लड डोनेशन आयोजित केलं. मला ब्लड डोनेट करायला, म्हणजे मी दुसऱ्यांना सांगू शकते की तुम्ही ब्लड डोनेट करा वगैरे अँड ऑल, पण मी स्वतः ब्लड डोनेट करायला खूप घाबरायचे. आणि ज्या दिवशी ब्लड डोनेशनचं हे होतं ना, त्या दिवशी पण मी जे ब्लड डोनेट करत होते त्यावेळेला पण मला लोकांना ब्लड डोनेट करताना बघून मला थोडंसं भीती वाटत होती. पण बापूंची इच्छा असते ना, तिकडे आपण काहीच करू शकत नाही. बापूंची इच्छा होती त्या दिवशी माझ्याकडून ब्लड डोनेट करून घ्यायची. ती का होती त्याची पण स्टोरी मी तुम्हाला सांगते. बापूंनी म्हणजे मी केंद्रात माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यानुसार हेमोग्लोबिन वेट चेक करायला गेली. मला माहिती आहे माझं वेट 44-43 होतं, पण काहीतरी इश्यू होता, पण 45 झालं. आणि त्याच्यानंतर हेमोग्लोबिन माझं नीट निघालं आणि ब्लड प्रेशर अँड ऑल वगैरे सगळं व्यवस्थित झालं. मी मनातल्या मनात बापूंना बोलते की बापू सगळं व्यवस्थित आलेलं आहे, माझ्या हातात सर्टिफिकेट पण आलं. म्हणजे सर्टिफिकेट आल्यानंतर मग बापूंकडे दर्शन घ्यायचं, नंतर मग ब्लड डोनेट करायला जायचं, अशी व्यवस्था करून ठेवलेली. मी बापूंना फक्त शांतपणे सांगितलं की बापू माझ्या हातात सर्टिफिकेट आलेलं आहे, आता ब्लड डोनेट तुमची इच्छा आहे माझ्याकडून ब्लड डोनेट करून घ्यायची, मला फक्त चक्कर नको येऊ दे, बाकी सगळं तुम्ही सांभाळा. त्याप्रकारे मी ब्लड डोनेट करायला गेली. बापूंच्या कृपेने मला कसलाही त्रास झाला नाही, इनफॅक्ट खूप चांगलं वाटलं ब्लड डोनेट केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग
मला थोड्या दिवसानंतर मग 1-2 महिन्यानंतर मला पोट म्हणजे पोटामध्ये दुखायला लागलं आणि नंतर मग मी जेव्हा जास्तच म्हणजे थोडासा त्रास व्हायला लागला तेव्हा मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी मला एक्सरे काढायला सांगितलं तर त्यांनी सांगितलं की मला पोटामध्ये गाठ झालेली आहे. पोटामध्ये म्हणजे एक सिस्ट झालेली आहे, त्याचं नक्की मेजरमेंट आता लक्षात नाही पण एक सिस्ट झालेली आहे, ती ऑपरेशनने काढावी लागेल. आणि ज्यावेळेला मी ऑपरेशन ऐकलं त्यावेळेला मी परत हे झाले की मी बापूंना सांगितलं बापू मला परत ऑपरेशन नाही करायचं आहे, मला विदाऊट ऑपरेशन ही बापू प्लीज गाठ काढा, कारण की मी ऑपरेशन करायला परत नाही जाणार, कारण की एक ऑपरेशनमुळे ऑलरेडी मी एवढी हे झालेली. म्हणून मी बापूंना प्रार्थना केली सतत की बापू मला ऑपरेशन नाही करायचं. पण म्हणजे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली, ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली ते डॉक्टर बापू भक्तच होते, तर तिने माझी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. तिने मला सांगितलं आपण आधी मेडिकेशन करून बघूया, त्याच्याने जर नाही झाली तर आपण पुढचं काय करायचं ते बघूया. पण बापूंच्या कृपेमुळे ते मेडिकेशननी माझं गाठ व्यवस्थित झाली, मी नॉर्मलमध्ये आली आणि सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे ऑपरेशन करायची गरज नाही. त्याच्यानंतर मग मला थोड्या दिवसांनी मला क्लिक झालं की अरे हां, आपल्याकडून बापूंनी ब्लड डोनेट का करून घेतलं, काहीतरी म्हणजे कदाचित माझ्या ह्याच्यातून ते ब्लड तेवढं जाणारच होतं पण बापूंनी ते चांगल्या ह्याच्याने म्हणजे चांगल्या मार्गाने माझं ब्लड डोनेट करून घेतलं माझ्याकडून. ते जर ब्लड डोनेट कदाचित नसतं केलं तर कदाचित माझं ऑपरेशन झालं असतं आणि ब्लड माझं असं ऑपरेशननी गेलं असतं. ते एक बापूंनी मला ऑपरेशननी वाचवलं. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा अनुभव आला परत तो हल्लीचाच 2018 सालाचा. असं झालं की माझ्या राईट साईडला म्हणजे माझा ने राईट साईडचा डोळा आहे तो नॉर्मलच आहे, म्हणजे त्याला लहानपणापासून काहीही त्रास नाही. लहानपणी फक्त मला 9वी 10वीला असताना -0.5 असा नंबर होता, तो पण नंबर वाढला नाही आहे अजूनपर्यंत, तर तसा काहीच त्रास नाही मला त्या डोळ्याला आणि मला असं वाटलेलं की नॉर्मलच आहे. पण अचानक एक दिवस असं झालं, जुलैच्या ह्याच्यामध्ये मी अशी सकाळी बाजारात म्हणून बाहेर जायला निघाली तर मला असं जाणवत होतं की मला ना काहीतरी दिसण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आहे, डिस्कम्फर्ट जाणवत आहे दिसण्यामध्ये, दिसत नाही आहे. मला असं वाटलं की कदाचित चक्कर वगैरे आली असेल, उन्हातून आपण आलो आहे वगैरे अँडल, तर कदाचित असं झालं असेल. म्हणून मी घरी गेली तर घरी पण मला सेम इशू जाणवत होता की काहीतरी इशू आहे. आणि मला आणि फक्त बापूंना माहीत आहे की ज्या मला लेफ्ट आयला जे सिम्पटम्स जाणवत होते ऑपरेशन करायच्या आधी रेटिनाचा, तेच सिम्पटम मला राईट आयला पण जाणवायला लागले. आणि ज्यावेळेला मला पूर्णपणे जाणीव झाली की हा तेच सिम्पटम आहे, त्यावेळेला मी एकदम म्हणजे धास्ती घेतली की अरे बापू आता मला परत या डोळ्याला असं होतं आहे की काय. माझी नेहमीची सवय आहे की कुठलंही प्रश्न पडला असेल तर साई सच्चरित्र उघडायचं, पण साई सच्चरित्र उघडून बघितलं माझं मनच लागत नव्हतं ते वाचताना, कारण की मला जाणवत होतं की काहीतरी डिस्कम्फर्ट आहे. माझ्या मम्मीला जाणवलं, मम्मीने ताबडतोब मला विचारलं की काय होतं आहे, मग मम्मीला सांगितलं की मम्मी मला असं काहीतरी होत आहे, तर मी सगळं सोडलं आणि ताबडतोब मला बापूंनी बुद्धी दिली की ऑल इज वेल डॅड ऑल इज वेल असं हे म्हणत राहायचं. थोडी वेळ अशी बसली आणि तेवढ्यातमध्ये माझा भाऊ घरी होता आणि माझी मम्मी ते लोकं फाईल शोधत आहेत. मी मम्मीला सांगितलं ना की डॉक्टरकडे ताबडतोब जायला पाहिजे, तर ते लोकं फाईल शोधत होते आणि फाईल शोधता शोधता मला जाणवलं की हां आता कमी झालं आहे, आता क्लिअर होते माझी नजर. तर मी मम्मीला सांगितलं की ठीक आहे थोडंसं आरामाने घेऊया आपण जाऊया, पण ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे जे फर्स्ट ज्यांनी बघितलं ना त्यांना कळलं नाही, कारण की ते रेटिना स्पेशालिस्ट नव्हते. पण नेमकं त्याच दिवशी मी दवाखान्यात गेली ना त्याच दिवशी नेमकं रेटिना स्पेशालिस्ट आलेला, म्हणजे माझ्या डोळ्यांना रेटिनल इश्यूज आहेत ना, पण नेमकं त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये रेटिना स्पेशालिस्ट आलेला. मला डॉक्टरांनी सांगितलं की आपण त्यांना ताबडतोब विचारून घेऊया की काय आहे. मग त्यांनी चेक केलं, मला भीती वाटत होती की मला सिम्पटम्स ते जाणवलं की काय ना काहीतरी रेटिनासोबत माझा काय ना काहीतरी इश्यू असेल, पण बापू प्लीज मला ह्याच्या बाबतीत वाचवा म्हणून मी बापूंना प्रार्थना करत होती. आणि त्यांनी सांगितलं की रेटिनामध्ये असा काही इश्यू नाही आहे, फक्त 1-2 ठिकाणी वीक पडला आहे. म्हणजे जिकडे 90% किंवा 80% होणार होतं तिकडे बापूंनी फक्त 10% आणलेलं ऑलरेडी. मग मी त्यांनी मला सांगितलं की एक छोटासा लेजर केला ना रेटिनाचा तर त्याच्याने पूर्णपणे म्हणजे पुढे जाऊन असा काही धोका नाही की तुझं रेटिना पुढे जाऊन तुला रेटिना डिटॅचमेंटचं ऑपरेशन करावं लागेल, म्हणून एक छोटासा असा लेजर करून घ्या. मग मी नंतर विचार केला की दादांनी जे डॉक्टर सुचवलं त्यांच्याकडे जाऊया. दादांकडे गेलेलो आम्ही, दादांनी मग आम्हाला एक डॉक्टर सुचवलं, मग दादांकडे म्हणजे त्या डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरांनी व्यवस्थित आम्हाला विवरण करून सांगितलं की असं म्हणजे लेजर ऑपरेशन केल्याने काही म्हणजे पुढे 99%पर्यंत थांबू शकतो. लेजर ऑपरेशन झालं, सगळं व्यवस्थित झालं, दादांकडे वगैरे जाऊन आलो आम्ही, तरी पण माझ्या मनातली भीती जात नव्हती की अरे बापू परत जर असं झालं तर मी काय करू, कारण की का ह्याला काही हेच नाही आहे. मला डॉक्टरांनी ज्या प्रकारे सांगितलं की म्हणजे ह्याला काही कारण नाही आहे रेटिनल इश्यूज होण्यामध्ये,
म्हणजे बाय बर्थच तसं काही लोकांना असं तर त्याला काही कारण नसं, म्हणून मला असं सारखं सारखं भीती वाटत होती की बापू परत झालं तर काय करू, बापू परत झालं तर काय करू. त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी बापू माझ्या स्वप्नात आले आणि बापूने माझा हात घट्टपणे धरलेला होता की नाही असं काही होणार नाही. त्याच्यानंतर मग ती भीती पण बापूंच्या कृपेमुळे निघत गेली आणि आता परत नॉर्मलमध्ये आलेली आहे. माझा नंबर पण कुठल्याही प्रकारे वाढला नाही आहे. लास्ट फॉलोअप केला तेव्हा पण डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल आहे सगळं, कुठल्याही प्रकारचं वाढलेलं नाही आहे, सगळं व्यवस्थित झालं आहे. पण जिकडे 100% किंवा 90% झालं असं तिकडे बापूंनी फक्त 10% वरती माझं आणून ठेवलेलं. बापूंना हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद.